मला तर आज जायला मिळालं तर अजून ती एक्साइटमेंट वाढेल. मला हा माईक दिलाय हातात आणि लोकांना काय म्हणणार, हा फावल्या वेळेला लावायचा ब्रश आहे. आणि एवढ्यात ही आली तुझं काय बाय. आता हाय, हॅलो, नमस्कार, मी रुशाली काणे, सेलिब्रिटी कट्टा. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी चित्र गौरव पुरस्कार 2023 रेड कार्पेटवर माझ्या सोबत आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री क्रांती रेडकर. हाय क्रांती. हाय हाय. आज आपण पहिल्यांदाच भेटतोय, पहिलाच इंटरव्ह्यू करतोय आणि झीचं निमित्त आहे. सो मी खूप जास्त एक्साइटेड आहे, कारण मी तुला आता इथे बघितलं. मी म्हटलं थांबा, मी आता निघालेले, म्हटलं क्रांतीताईचा इंटरव्ह्यू करूनच जाऊया. सो तू किती एक्साइटेड आहेस आता? मी एक्साइटेड आहे खरं तर. मला जर आज जायला मिळालं तर अजून ती एक्साइटमेंट वाढेल. गेले इतकी अर्धा पाऊण तास मी बाहेरच आहे, पण हे मॅन्डेटच आहे. कारण तुम्ही जेव्हा येता तेव्हा तुम्हाला रेड कार्पेट्स करावेच लागतात, तुमचे इंटरव्ह्यूज करावेच लागतात. सो मी हे पण खूप एन्जॉय करते. येस, आय एम सुपर एक्साइटेड. बरं, तू आत्ता म्हणालीस की हे मी सगळं खूप एन्जॉय करते, पण आम्ही काय एन्जॉय करतो माहितीये? सोशल मीडियावरती क्रांती रेडकरच्या रील्स बघणं. थँक्यू क्रांती. ते हे तू कुठून, म्हणजे कुठेही त्याच्यात फेक वगैरे काही वाटत नाही, जे आपल्या घरात घडतं तेच तू तुझ्या व्हिडिओ थ्रू आम्ही बघतो. आणि खूप कॉमेंट सुद्धा अगदीच अशा रिलेटेबल असतात. हे कसं सुचतं तुला असं? मला असं वाटतं की मी आता हे बघ ना, आता किती वेळ झाला तू मला हा माईक दिलाय हातात आणि लोकांना काय म्हणणार, हा फावल्या वेळेला लावायचा ब्रश आहे. तर हे बघ, हे अशा ह्या सगळ्या गोष्टी मला सुचत असतात, पण मी आपली गप्प असते आणि माझं आयुष्य गप्पपणे जगत असते. सो आय थिंक देर इज नथिंग ज्याच्यासाठी मला खूप मेंदू किंवा खूप ब्रेन लावावा लागतो किंवा खूप असं विचार करावा लागतो, हा हे कॉन्टेंट कसं क्रिएट करू. इट जस्ट कम्स नॅचरली. आणि मला तुझा आता हाही डायलॉग आवडला की मी जेव्हा तुला आता बोलवत होते क्रांतीताई इंटरव्ह्यू, क्रांतीताईचं एक वाक्य मला खूप आवडलं की आता काय तुझं काय वय आता होऊन जाऊ दे याच्यावरनं सुद्धा. अरे नाही नाही, कारण की मी बराच वेळ ट्राय करते आज शिरायचा आणि तेवढ्यात ही आली क्रांतीताई तुझं काय बाय आता. सो आय न्यू इट की तिथला तुला इंटरव्ह्यू हवा. येस. बरं मला सांग की हे झालं, पण पिक्चर आत्ता जे आपण बघितलं की लेटेस्ट कोरोना नंतर खूप सारे सिनेमे रिलीज झालेले आहेत, तुझ्या पर्सनल आवडीचा कुठला सिनेमा आहे? मी हर हर महादेव पाहिली. मला वाळवी बघायची होती, ज्याच्याबद्दल मी भरपूर ऐकलेलं. त्याच्यानंतर झिम्मा मी पाहिली आणि मला खूप आवडली. सो आहेत असे बरेच सिनेमे आहेत जे मी आवर्जून बघितले आणि मला सगळे एफर्ट्स आपल्या इंडस्ट्रीनी त्यात घातलेले आवडले आणि ॲप्रिशिएट करते मी, कारण की एक सिनेमा बनवायचं खाऊ नाही. आता मी रेनबो नावाचा सिनेमा केला आणि त्याच्यासाठी जे ब्लड स्वेट आणि तुमचं सगळंच जे आयुष्य आहे तुम्ही झोपून देता. सो आय रिअली अप्रिशिएट अँड आय वॉन्ट कॉंग्रॅच्युलेट एव्हरीबडी हुज नॉमिनेटेड टुडे. येस. आणि शेवटचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न की जो सगळ्यांना पडलेला आहे की क्रांतीताई तिच्या दोन्ही मुलींचे चेहरे सोशल मीडियावरती आणि आम्हाला सगळ्यांना कधी दाखवणार आहे, कधी बघायला मिळणार आहे, प्लीज आता ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तू सांग. मला असं वाटतं त्यांना किमान 5 वर्षाचं तरी झालं पाहिजे आणि त्यांनी जर सांगितलं की त्यांना दिसायचं आहे किंवा त्यांना वाटतं सोशल मीडियावर दिसावं, तरच त्यांचा चेहरा मी रिव्हील करेन. पण आता सध्या इतके सिक्युरिटी थ्रेट्स आहेत समीरजींमुळे, तर आम्ही त्यांना थोडंसं सोशल मीडिया आणि पब्लिक आयपासून लांबच ठेवू. जे अजून आम्हाला 5 वर्ष वाट बघावी लागणार. होपफुली. येस. थँक्यू सो मच ताई, खूप छान वाटत तुझ्याशी गप्पा मारून. क्रांती रेडकर सोबतचा हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अर्थातच सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राइब करा. येस. थँक्यू सो मच. बाय बाय.